अक्षय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव वैद मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची शहादा येथील सप्तशृंगी माता मंदिरच्या मागे अतिथी हॉल येथे बैठक संपन्न. गणेशोत्सव वैद मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज शहादा येथे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी नंदुरबार पोलीस अधीक्षक पी आर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, शहादा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सारंगखेडा पोलीस निरीक्षक संदीप पाटील, मसावत पोलीस निरीक्षक राजन मोरे, उपविभागीय अधिकारी दळवी, तहसीलदार दीपक दिरासे, नगरपालिका मुख्य अधिकारी दिनेश शिनारे, विद्युत वितरणचे पुष्पराज पाडवीसह शांतता समितीचे सदस्य, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील व गणेश मित्र मंडळ उपस्थित होते. यावेळी शांतता कमिटीचे सदस्यांनी काही प्रश्न मांडलेत. शहरातील गणेशोत्सव व ईद मिलाद एकाच दिवशी येत असून शहरात शांतापूर्ण वातावरण राखण्यासाठी सगळ्याचे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. शासनामार्फत नियम व अटीचे पालन आम्ही करत असतो. आम्हाला नागरिकांना कुठल्याही प्रकारचे त्रास देण्याचा उद्देश नसतो, असे पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी सांगितले. शहादा शहरातील तसेच ग्रामीण भागातील गणेश मित्र मंडळांनी नियमाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले. तर मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे पडले असून तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे आणि गणेशोत्सवच्या वेळी विद्युत खंडित होणार नाही याची दखल महावितरण अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी नागरिकांनी सांगितले. शहादा प्रतिनिधिसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. हम देख रहे हैं कि हमारे आसपास के मुसलमान बंधु जो है भाई दुनिया में नंदुरबार में इन्होंने बड़ा किया और यहाँ भी आपको निश्चिंत रहिए किसी तरह का प्रॉब्लम बना नहीं है. हम उसी दिन जो 28 तारीख को निकालने का चल रहा था तो यहाँ पर और दूसरी जगह में पड़ेंगे. हम यहाँ सुबह 8 बजे दूसरी जगह 2 बजे होने वाला नहीं है और फिर भी यहाँ पर हम सब मिलकर एक साथ अपने त्यौहार मनाए हैं तो ये त्यौहार भी हम साथ मिलकर मनाएंगे. हम भी गणपति के अंदर शरीक होंगे, ये भी एक मिलाद गणपति के कार्यक्रम के अंदर शरीक होंगे. डीजे बना चार स्पीकर लावायचे असं प्राधिकरणाच्या चर्चेमध्ये माहिती पडलं की चार स्पीकर लावले आहेत आणि काही पोहोचलं नाही. मग जर आपण आजच्या बॅट जर पाहिला एकाही बॅटवर 20 खाली स्पीकर नाही आहे त्यामुळे माझ्यासाठी काही प्रश्न हा दरवर्षी निर्माण होणार नाही. त्यांनी प्रत्येक गणपतीउत्सव आला की वाजपेयीच्या विषयावर कसं होतं उपस्थित होतो आणि वाजपेयीच्या त्याच्यावरचे सेस वगैरे ज्या गोष्टी आहेत प्रशासन करतं प्रशासन काही विरोधात नाही असा प्रश्न नाही. विशेष करण्यापण ताकीद द्यावी की जेणेकरून रात्री जे आमचे महिला भगिनी येतात आणि ॲम्ब्युलन्स नाही जातात त्यावेळेस अडचणीच्या विषयामध्ये राहता पाहिजे आणि सर्वात महत्त्वाच्या विषय जे गणपतीचे रूप आहे त्या गणपतीच्या रूपमध्ये काही खड्डे तर माननीय मी शिवसाहेबांना एक विनंती करेन की त्या तुमचे जेवढे गणपतीचे विसर्जनाचा मार्ग आहे त्याबरोबर आपण त्याला व्यवस्थित गणपती विसर्जनापूर्वी जर आपण नियोजित रस्त्याची पाणी केली तर ती अडचण राहणार नाही. आणि एक सर्वात महत्वाचा विषय असा आहे साहेब की आमचे शहाद्याचे सर्वच मंडळ जवळपास प्रकाशाच्या विसर्जनाला जातात तर प्रकाशाला विसर्जन जात असताना की आपला शहाद्याचा प्रकाशा रस्ता जो आहे तो बऱ्याच काळाने खड्डे बांधले नियोजन केलं तर गणेश भक्तांना काही अडचणी राहणार नाही. हायकोर्टामध्ये आज तारीख आहे आणि 12 जिल्हे ज्याच्यामध्ये आपला जिल्हा आहे मी असा वाटेल मला येताना कळालं की आज तारीख आहे तर पटकन ते ऍफिडेव्हिट जे आहे ते करायला सांगितलं त्याच्यामध्ये सांगितलं की आमचा जिल्हा डॉल्बी डीजेपी आहे. 45 डेसिबलपेक्षा रात्रीच्या शांततेच्या वातावरणामध्ये जर आवाज वाढला तर आपल्याला कारण नसताना गुन्हे दाखल करावे लागतात. आमची अजिबात इच्छा नाही आहे, आम्हाला हे अजिबात तुम्हाला त्रास द्यायचा अजिबात मानत नाही, फक्त याच्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरावं लागतं. मंडळ, सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि ईद मिलादच्या संदर्भाने सर्व मुस्लिम बांधव यांची एक मीटिंग या ठिकाणी आज संपन्न झाली. या मीटिंगमध्ये या दोन्ही सणाच्या संदर्भाने ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेण्यात आल्या. त्या सर्व समस्या विविध सरकारी विभाग जे आहेत त्याचे सर्व अधिकारी इथं या निमित्तानं उपस्थित होते. त्या सर्वांनी या समस्या सोडवण्यासाठी प्र
प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. या सर्व समस्या आहेत त्या काही कालावधीमध्ये सुटण्याचं एक प्रयत्न सर्व विभागाच्या मार्फतीनं करण्यात येत आहेत. आज या ठिकाणी ईद ए मिलादच्या दिवशीच गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी आहेत, त्यामुळे ईद ए मिलादच्या ज्या मिरवणुका आहेत त्या गणेश विसर्जनाच्या दिवसाऐवजी अन्य दिवशी घेण्याचं इथल्या सर्व मुस्लिम बांधवांनी एक चांगला निर्णय घेतला आहे, त्याबद्दल त्या सर्व बांधवांचं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त